गिराळे या संघाला काल चांगला कालच्या दिवसामध्ये चांगला प्रदर्शन करणारे खेळाडू आपण बघितले होते आणि आज सुद्धा त्यांच्याकडून मोठी अपेक्षा होती. बॅट्समन पाठवा प्लीज. बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आत पाठवून द्या. जितेंद्रजी पवार आणि रोशन पवार हे दोन पंच मैदानाच्या आत गेले. क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे आणि म्हणूनच कालपासून कोणताही वादविवाद न होता पंचांचं काम योग्य पद्धतीने पार पडताना आपल्याला दिसलंय. सोहे बाजूने चांगला क्रिकेटचा नजारा, प्रेक्षकांची अफाट अशी गर्दी, क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आपल्याला दिसून येतोय. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर या, दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर आले. सलामीवीर जोडी मैदानाच्या आत उतरले. मिलिंद आणि धीरज हे दोन खेळाडू उतरलेत. दोन षटकांचा मॅच असल्या कारणानं जलद क्रिकेट बघायला मिळेल. 10 मिनिटांमध्ये ही दोन षटकं पूर्ण व्हायला हवी. तुमचे वेळ आम्ही आता इथे लावलंय. 11:47 झालेत. याआधीच भरपूर वेळ वाया गेलाय आणि आयोजकांचं मोठं नुकसान झालंय, कारण आयोजकांना वेळेवर हे मॅचेस पूर्ण करायच्या आहेत. आजचा फायनल डे आहे, आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसांमध्ये फायनलच्या मॅचेस तुम्ही पाहणार आहात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पॉवर प्लेचं बंधन नाही आहे, लॉंग गॉन. त्याच्यानंतर काऊ कॉर्नर, डीप एक्स्ट्रा कव्हर, वर्ल्ड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. त्यानंतर डावऱ्या हाताचा फलंदाज असल्या कारणानं लॉंग लेगला क्षेत्ररक्षक ठेवला आहे, मिडल विकेटला क्षेत्ररक्षक ठेवला आहे आणि एक लॉंग ऑनला ठेवला आहे. गोलंदाज तयार रमाकांत. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता आणि ह्या चेंडूला खेळला जातो एक्स्ट्रा कव्हर 17 मध्ये. एक धाव पूर्ण केली, एका धावेनिशी खातं उघडलं, अकाउंट ओपन केलं फलंदाज मिलिंद याने. एक एक धाव फार मोलाची असते आपण नेहमीच म्हणत असतोय. मुंबईची लाईफलाईन लोकल तर क्रिकेटची लाईफलाईन डबल आणि सिंगल. या धावसंख्येवर भर देणं फार महत्त्वाचं आहे आणि मध्ये मध्ये एखादा जर खराब चेंडू पडला तर त्याचा खरपूस समाचार घ्यायला हवा प्रत्येक खेळाडूने. धावसंख्या 1, यशस्वी गिराळे या संघाची. दोन्ही संघ मजबूत संघ गणले जात आहेत. कालच्या दिवसात चांगलं प्रदर्शन करून पुढे आलेले हे दोन संघ आपण न्याहाळत आहेत, आपण बघतायत. धीरज आता स्ट्रायकिंगकडे उलटाच करून चेंडूला खेळायचा प्रयास. चेंडू जातो बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये. बॅटचं एज लागल्यानंतर आणि इथे नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. कदाचित ओव्हर स्टेपिंग झाला असावा. बाजू सांगणं फार महत्त्वाचं आहे. साईड गोलंदाजाने सांगितली नव्हती आणि फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा, नीट पडणारा चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाज तयार रमाकांत. मागच्या मॅचमध्ये किराट असंघाने जबरदस्त प्रदर्शन केलं आणि पुढील फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय. सरळ बॅटने खेळायचा होता चेंडू, डावे यष्टीच्या बाजूला वळतो आहे. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावण्याशी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 4. चेंडू होता फलंदाजाला काही कळलं नव्हतं आणि एक धाव पूर्ण केली. एका धावण्याची धावसंख्या झाली ती 5. अशा रीतीने बघितलं आपण लोअर फुलटॉस चेंडूला व्यवस्थित खेळता आला नाही फलंदाजाला. खरं तर फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू हे फलंदाजाचे पसंतीचा चेंडू असतात. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 2 आणि धावा आहेत धावपर्यंतावर 5. गोलंदाज तयार. एकदा फुलटॉस चेंडू अपील केलंय आणि बघितलं की चेंडू कुठल्या बाजूला जात होता. निरीक्षण केलंय पंचाने, लेगस्टम चेंडू होता आणि हे न्याहालं निरीक्षण केलं आणि आपल्या निर्णयावर ठाम राहिले पंच. धावसंख्या आहे ती 6 धावा. प्रेक्षक जे युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहत आहेत त्यांच्या माहिती करता कालच्या दिवसातील एक शिल्लक मॅच आपण या ठिकाणी खेळवतोय. पुढचा चेंडू सरळ बॅटचा वापर, चेंडू हवेमध्ये हाय अँड हँडसम 6 धावा.
देवाची अंगोली करतन मल्लार देवाला अंगोली घालतन मल्लार देवाची अंगोली करतन मल्लार देवाला अंगोली घालतन मल्लार। थैंक्स डीजे। चार चंडूर मध्ये या 12 धावा आलेत। बिन बाद ना बाद चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या यशस्वी गिराले या संघाची। सरळ बॅटचा वापर केलाय, चांगला स्ट्रोक फलंदाजाच्या बॅटमधून। पुन्हा एक लोअर फुल टच चंडू, आता ऑफ ड्राईव्ह केलाय एकच्या कवर क्षेत्रामध्ये। एक धाव पूर्ण, एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही। एका धावेची धाव संख्या झाली होती 13 धावा। मिलिंद चांगली फलंदाजी करतोय, मिलिंदच्या बॅटमधून या आधी एक षटकार आला, व्यक्तिगत अशा 9 धाव संख्येवर खेळतोय। आणि कालच्या दिवसामध्ये त्याने या मैदानावर पराक्रम केलाय, एक निर्धाव षटक टाकलंय आणि एका षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात। आडव्या बॅटचा वापर, उंची जास्त गाठली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चंडू खाली, हा जेल ड्रॉप होतोय। फाईन लेग क्षेत्रामध्ये चंडू गेल्यानंतर फलंदाजाकडे धावा चोरण्याची संधी होती। एकच धाव, 2 धाव पूर्ण केल्यात आणि याच दरम्यान षटकाची झाली समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर यशस्वी गिराले संघाची धाव संख्या आहे ती बिन बाद 15। अजूनही एक षटक शिल्लक आहे, या षटकाची चर्चा आम्ही करणार आहोत एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर। एक षटक संपलंय, यशस्वी गिराले संघाची धाव संख्या बिन बाद ना बाद जिंदाबाद 15 धावा। गोलंदाजाच्या मार्गावर गोलंदाज आला आशिष। टेनिस क्रिकेटमध्ये आशिष आगरकर हा वेगवान गोलंदाज आपण बघितलाय आणि आता हा आशिष कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय हे आपण बघणार आहोत। आशिष हा सुद्धा वेगवान गोलंदाज आहे, 38 सर्कलच्या बरोबर अगदी ती रेषा आहे त्या रेषेला स्पर्श करून तो आपला रनअप घेतोय। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शोएब अख्तर नावाचा वेगवान गोलंदाज हा जास्तीत जास्त लांबलचक रनअप घ्यायचा। आता चंडूला फलंदाजाने ऑन साईडला खेळलाय, मिड विकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच अचूक फेकी, कारण बघा फेकी इतकी सुंदर होती, फलंदाजाला परतावं लागतंय आणि धावपाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन होतोय, गॉन। आणि प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा राजग्रुप मसरोले आयोजित कुणबी चषक 2021 मध्ये शब्द सुमनाने स्वागत करतोय। आज फायनल डे, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसांमध्ये चांगले क्रिकेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल यात काही शंका नाही। चालू असलेल्या मॅच मध्ये यशस्वी गिराले संघाचा पहिला धक्का लागलाय आणि त्यांची धावसंख्या सध्याच्या स्थितीला जर आपण बघितली तर ती आहे 16 धावा। नवीन फलंदाज मैदानाच्या आत उतरलाय प्रीतम। चंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला चकून गॅप मध्ये हवाई सफर सफल होत आहे, मॅक्सिमम टोळा 6 धावा। बावीस धावा या षटकारणीशी पूर्ण होत आहेत। भारतासाठी या 22 आकडा सुद्धा फार महत्वाचा आहे मित्रांनो। 22 मार्च 1957 राष्ट्रीय पंचांग दिवस म्हणून समजला जातोय आणि इथे 22 आकडा धावपळकावर येताना दिसलाय। धावसंख्या 22, अजून चार चंडू शिल्लक आहेत, या चार चंडूंमध्ये मोठी धावसंख्या उभारू शकतोय फलंदाजी करणारा हा संघ। धीरज चंडू ब्लॉक कोलचा मारा, धावपाची संधी आणि अशा रीतीने धीरज याला पुन्हा एकदा परतावं लागतंय, कारण या आधी बघितलं तर फलंदाज मिलिंद हा धावपाच्या स्वरूपात बाद झालाय आणि आता धीरज हा धावपाच्या स्वरूपात बाद झालाय, विकेटचं पतन, धावसंख्या 22।
बिटवीन द विकेट्स हे खूप चांगलं असायला हवं. दोघांमध्ये कॉलिंग ज्याला म्हटलं जातं, यस नो अँड वेट, हा ना आणि थांब, या तिन्ही गोष्टी फलंदाजाने अद्ययावत करायला हव्यात. धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये झालेली आहे ती 22. पुढचा चेंडू आता ऑफ स्टंपवर सफल झाला आहे. ऑन साईडला चेंडूला खेळला आहे, लॉंग बॉलमध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला आहे. बघता बघता खराब फेकीचा फायदा उचलला आहे आणि फलंदाजाने या दोन धाव पूर्ण केल्या आहेत. दोन धावांची धावसंख्या 24 झाली. रुची या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेटमध्ये अनेक टोपण नावं, अनिल कुंबळे याला जम्बो म्हटलं जायचं, राहुल द्रविड याला जामी म्हटलं जायचं आणि दी वॉल सुद्धा म्हटलं जायचं. दी वॉल हा शब्द कुठून आला हे आज दुपारच्या सत्रानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. या चेंडूला उचललाय, चेंडू हवेमध्ये गॉन, 6 धावा षटकार. जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतोय आपण मैदानाच्या सोहे बाजूने जा. या षटकारणीची 1 षटक आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली SSC गिराले संघाची 30. आता शेवटचा बॉल आहे आशिष याचा. समोर फलंदाज चांगली फलंदाजी करतोय प्रीतम. या चेंडूला उचलला प्रीतम यांनी 6 धावांकरता हा आलाय षटकार. बिगी 6 धावांची धावसंख्या 36 आणि 37 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं दुसऱ्या डावामध्ये हे तामसई या संघासमोर. 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. ब्रेक तामसई संघ मैदानाच्यात उतरले आहेत, त्यांच्या प्रारंभिक जोडी उतरले आहेत. स्ट्रायकिंगकडे फलंदाज निलेश आणि नॉन स्ट्रायकिंगकडे विनय. संघनायक निलेश आहे आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. देर इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी, मोठी जबाबदारी आणि त्या जबाबदारीला खेळावं लागेल. जबाबदारीने ह्या मॅचमध्ये रंगत भरण्याचं काम करावं लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पहिले षटक टाकण्याकरता प्रीतम रिची या नावाने हा खेळाडू ओळखला जातो आहे. ह्या मॅचमध्ये 100% योगदान देणारे खेळाडू आपण बघितले SSC गिराळे या संघाच्या माध्यमातून.
क्रिकेट हा असं एक असं माध्यम बनलंय की सर्वांना ते एकत्रित आणतंय. आडाव्याचा वापर चंडू करतोय हवाई सफर. जेल साठी बक्षीस नाही मित्रांनो. 6 धावा षटकार. तामसई संघाकरता प्रमोद भोईर सरांनी पारितोषिक लावलंय लगातार 3 षटकारांकरता 100 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या 6. हा चंडू जातोय सरळ फ्लायशिपच्या दिशेने. कहीं पे निगाह कहीं पे निशान. जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली ठाण्याला. कम ऑन डीजे. तिथं वाचवत आहेत प्रेम एक असं जंगल आहे जिथे शूर वाघाची शिकार एखाद्या सुंदर हरणाकडून होत असते. म्हणूनच प्रेम गीतं वाजवण्यापेक्षा खेळाडूंना आकर्षित करणारे, खेळाडूंना प्रेरित करणारे गीतं वाजायला हवे. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. विकेटचं पतन झाल्यानंतर धावसंख्या झाली ती 6. आता 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता फार मोठा पल्ला गाठायचा आहे. 10 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. 10 बॉल रिमेनिंग्स अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. 10 बॉल 31 धावा. लॉंग ऑन काउ कॉर्नर मिड विकेट लॉंग ऑफ एक्स्ट्रा कवर. ह्या चेंडूला कवर क्षेत्रामध्ये खेळलाय. हवेमध्ये चेंडू आहे. कुणीही शतरक्षक त्या क्षेत्रामध्ये नाही. सुपर कवरमध्ये शतरक्षक येतोय. चेंडू उचलतोय. फलंदाज तोपर्यंत त्याचं काम पूर्ण करतोय. 2 धावा 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 8. धावसंख्या 8 आणि या मॅचमध्ये कुठला संघ लावेल कोणाची वाट. धावसंख्या 8. एक गडी वाज झालंय. अजून विचार केला तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 रनची आवश्यकता. होऊ शकतात ते 29 धावा. क्षमता आहे. हा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेत. शतरक्षक उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयास करतोय. 2 धावा मिळत आहेत. प्रयत्न करणं हे फार महत्वाचं आहे आणि तो प्रयत्न त्याने केलाय. 2 धावा 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 10 रन्स. 4 चेंडू टाकून झालेत. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता. 8 चेंडू 27 धावा 8 चेंडू. फ्लायस्विफ्ट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉईंट. या चेंडूला उचललाय. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँडमध्ये पडेल. 1 धाव पूर्ण केली. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये शतरक्षक येतोय. चेंडू उचलतोय आणि खराब थ्रोचा फायदा फलंदाज उचलतोय. 2 धावा 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 12. 5 चेंडूत 1 गडीबाद 12 धावा आल्यात. बघायचं झालं तर निलेशने 1 षटकार टोकला आणि तो लगेच बाद झाला. तदनंतर आता विनय आणि रमाकांत यांनी जबाबदारी टिजवण्याकरता मैदानाच्या दिशेने ते गेलेत. 7 चेंडू शिल्लक. 7 चेंडूंमध्ये आता 25 रनची आवश्यकता. 7 बॉल 25 रन. 7 चेंडू 25 धावा. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचाने वाईड घोषित केलंय. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावा म्हटलं तर खऱ्या अर्थाने ते बोनस गुण असतात. जसे कधी कधी परीक्षेमध्ये बोनस गुण असतात, कबड्डी या खेळामध्ये बोनस गुण असतात, तसेच क्रिकेटमध्ये बोनस गुण. फलंदाज तयार. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आकुटपाचा चेंडू ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू गेलाय वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रात. 1 धाव मिळेल. 1 धावपेक्षा दुसरी काही मिळणार नाही. अशा रीतीने पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तामसई संघाची धावसंख्या झाली ती 14 धावा. आता 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 23 रनची आवश्यकता. 6 बॉल 23 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत असा गेलो आणि असा आलो. स्पर्धेमध्ये भोजनाची व्यवस्था केली गेले आणि ती भोजनाची व्यवस्था आता सध्या सुरू झाली आहे. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील यांच्या फार्म हाऊसवर तुम्ही भोजनाचा आस्वाद घेऊ शकताय. चला तर पुन्हा मॅचकडे रवाना होऊया. 6 बॉल शिल्लक 23 धावांची गरज. स्लो बर्फन आउट साईड द ऑफ स्टंप. अंपायर डिक्लेअर वाईड.
अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावांची धावसंख्या झाली ती 15. 6 चंडू 22 धावा. फलंदाज स्ट्राइकिंगकडे आहे. रमाकांत सरळ बॅटचा वापर केला. विषप मध्ये हा फटका आहे. दोन शतरक्षकाला भेदून चंडू सीमा रेषेपार. आर पार दमदार शानदार वजनदार षटकार. धावा कुछ भी हो सकता है, काही घडू शकतं. ऑन ड्राइव्ह चंडू शतरक्षकाच्या हातामध्ये येतोय. मिस टायमिंग झालंय. म्हणूनच चंडूची वाट बघणं फार महत्वाचं आहे. वाट बघितल्यानंतर तुम्ही चंडूची वाट लावू शकताय. 4 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. 3 गोष्टी फलंदाजाने ध्यानात ठेवायला हवा. एक तर त्याचं पददालित्य म्हणजेच पायांची हालचाल, दुसरी म्हणजे त्याची चंडूवरची नजर, आणि तिसरं म्हणजेच फटक्याची निवड. या 3 गोष्टी एकत्रित आल्या तर चांगले फटके क्रिकेटमध्ये ते खेळू शकतात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकतात. शॉर्ट ऑफ लेन स्लोवर बन ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चंडू. वाईडचा इशारा. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या 23 आणि जितक्या अशा अतिरिक्त धावा मोजल्या जातील तितका दबाव फिल्डिंग करणाऱ्या संघावर येईल. आता 4 चंडू शिल्लक आहेत आणि 4 चंडूंमध्ये 14 रनची आवश्यकता. पुन्हा आता ऑन साइडला फलंदाजाने फटका खेळलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई नाही. एका धावांची धावसंख्या झाली होती 24. 3 चंडू आणि 13 रनची आवश्यकता. 3-13 कुणाचे वाचतील काय कोणी सांगू शकेल? 3 बॉल 13 रन, 3 चंडू 13 धावा. माझ्या डोळ्यासमोरचे घटना आहेत 2020 मधील त्या स्पर्धेतील. 3 चंडू 13 धावा झाल्यात. आता शतरक्षकाच्या हातामध्ये झेल दिला जातोय. विकेटचं पतन होतोय आणि हा महत्वपूर्ण ब्रेक थ्रू गोलंदाज मिलिंद याने मिळवलाय. गॉन. त्यांसाठी जे जो मिलिंद कालच्या दिवसामध्ये एक निर्धाव षटक टाकून गेला. कालच्या दिवसामध्ये विचार जर केला तर सर्वात सफल गोलंदाज म्हणून मिलिंद या गोलंदाजाची नोंद झाली होती. त्याच मिलिंदने आता खूप उशिरानंतर हा विकेट प्राप्त केलाय. चंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले 2 आणि धावा आवश्यक आहेत त्या 13. 2 बॉल 13. मॅच जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. आडव्या बॅटचा वापर, फुटवर्क नव्हतं. क्रॉस क्रिकेट इज द बॅड क्रिकेट असं आम्ही नेहमीच म्हणतोय. आडव्या बॅटचा वापर तुम्ही कधी करू शकता? जेव्हा एखादा चंडू